अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन. राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन. आता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं, त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समज तयार केला गेला मराठा समाजाचा. पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं, महामंडळाची दिली होती, अनेक योजना सुरू केल्या होत्या. पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोधी होतो. नाही नाही, समाज फेमस काय नाही, त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये, समाज फेमस करून दिलेला नाही. जे खरं आहे ते आहे, जे खरं आहे ते आहे. तुम्ही आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले. पण पुढे चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत, ते 2014 आणि 2019 आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही. कोणाला नोकरीमध्ये जाता येत नाही, तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नेटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही, तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकडते झालेले आहेत, तुम्ही ज्या पिना खुसूखुसू ठेवलेल्या आहेत ते 10% तेच प्रोग्राम. तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत महामंडळ कामालाच येत नाही, इतकी अटी शर्ती घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या. पुढे तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का, ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ. आत्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला? नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज. बँकेला टार्गेट दिलं पाहिजे. आता बँकेमध्ये चक्रा घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, साहेब पाटील विकास महामंडळाच्या. तुम्हाला किती पोरं दाखवू मी? सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या होत असत्या. पण जे खरे नव उद्योजक पोर व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला? पोरं कदरून कदरून कर्ज बाजारी झाले. तुला कित्येक विधा घेऊन